काही नाही मॅम, तुम्ही छानपैकी डाउट्स क्लिअर केलात माझा. आणि मेन म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस कसा काढाय, सॉरी नो लॉस विथ प्रॉफिट कसा काढायचा हे एक नवीन फॉर्म्युला शिकवला. तर नक्कीच मी ट्राय करेन. आणि न्यूमरोलॉजी सुद्धा मी स्टार्ट केली आहे, लेट्स होप की आता ते सुद्धा प्रॉपर वर्क करेल. जरा मला उशीर झाला ऍक्च्युली सगळ्यात त्या प्रोसेस फॉलो करण्यासाठी, थोडा प्रॉब्लेम होता मध्ये, गावी जावं लागलं. मग आता मी तेही फुल फ्लेजने स्टार्ट केलेलं आहे आणि नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट सांगणार आहे. एवढं मला गॅरंटी की मी तुम्हाला फोन करून सांगणार, मॅम की मला खूप छान रिझल्ट मिळाला, मला एवढा कॉन्फिडन्स आहे त्या गोष्टीवरती. तर मग मी करते, दोन्ही पण स्टार्ट करते आणि नक्कीच तुम्हाला कळवेल की कसा रिझल्ट आला त्याबद्दल. येस, आणि ह्याच्यात काही प्रॉब्लेम आला तर मग सांगा, आपण परत समोर करूया. म्हणजे लाईक आता मी जसं तुम्हाला लाईव्ह दाखवलं ना, तसं परत एकदा तुमच्या स्क्रीनवर बघून घेऊया. मग तुम्हाला एकदा पोझिशन समजवली ना की तुम्हाला लक्षात येऊन जाईल, जसं की आता तो आपला आला असेल कदाचित, आपण बघूया आलाय की नाही. नाही आलाय अजून, आपण 820 ला ठेवलाय, पण तो येऊन जाईल. मग तो आला की अगेन माझ्या दोन्ही पोझिशन उभ्या राहिल्या, बाईंगची पण आणि सेलिंगची पण. फक्त मंथ खूप मॅटर करेल, तुम्ही कुठल्या मंथ मध्ये बाईंग सेलिंगची पोझिशन घेताय, तुम्ही कॉल पुट पण घेताय तर कुठल्या मंथचं आणि काय स्ट्राईक प्राइसचं घेताय ते पण खूप मॅटर करेल. ह्या वेळेला स्ट्रॅटेजी मध्ये या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतील. डेफिनेटली झिरो लॉस मी म्हणेन आणि ह्यूज प्रॉफिट मी म्हणेन या स्ट्रॅटेजी. म्हणजे मी काम करते, वर्कआउट करते, म्हणून मी एवढं शुअरली म्हणत असते की माझ्याकडे लॉस नाही होत. करेक्ट मॅम, ते तर खरंच आहे. त्याने म्हणजे यावाला स्ट्रॅटेजी प्रमाणे गेला तर कोणालाही लॉस नाही होणार, दोन कोणी असू देत. फक्त लोकांना ते शिकणं फार आवश्यक असतं, लोक बिना शिकायचं जातात आणि मग लॉस करून बसतात. माझ्यासारखे केले होते 2 वर्षांपूर्वी. खूप सिम्पल स्ट्रॅटेजी आहे, लाईव्ह करून बघा, लगेच एक्सपिरियन्स मिळून जाईल तुम्हाला. आणि मॅम या स्ट्रॅटेजीसाठी सुद्धा आपला एटीपी एलटीपी युज होऊ शकतो का तो फॉर्म्युला? येस येस. आता बघ ना, इथे सिम्पल जर दाखवायचं झालं तर आता आपण कोलगेट मध्ये केला होता, कोलगेट मधला मी तुम्हाला प्रॉफिट दाखवला सिम्पल की कसा घेतलाय मी प्रॉफिट, बरोबर आहे? दोन्ही दाखवले मी कशा पोझिशन्स मी स्क्वेअर अप करतीये त्याला. आता की 58 ला सेल केला, 44 ला बाय केला, टोटल प्रॉफिट 9600. एक लॉट अजून बाय केला 1437 ला, त्याच्यामध्ये 2100. दोन्ही नोव्हेंबरचेच केलं आणि आता दोन्ही जेव्हा मी नोव्हेंबरचे करते तर मला 11760 प्रॉफिट आहे. ठीक आहे, आता जर का हा वर आला परत 58 ला, मला माहिती आहे ह्याची लेवल काय आहे, तर 58 ला जर आला आणि त्याच्यासोबत जर ऍव्हरेज ट्रेड प्राइसचा फॉर्म्युला काम केला, रँडमली मी तो ट्रेड करेन. आता जसं मी ह्याला तुमच्या समोरच आपण आता ह्याला सेलला ठेवलंय, आता जर का मला प्रॉफिट घ्यायचं असेल ह्याच्यामध्ये निफ्टीमध्ये, ते मला 5 रुपये मिळतात. जेव्हा की मी 300 रुपये ऑलरेडी प्रॉफिट बुक केलाय, 150 रुपये सॉरी. आता जर का मी याला प्रॉफिट घेतला तर मला 500 रुपये प्रॉफिट होतोय, पण मी थांबले. मी तुमच्या समोरच ऑर्डर टाकली आहे की 820 आला तर मी एक्झिट करून गेला. आता तो आहे डिसेंबर, डिसेंबर मध्ये व्हॅल्युएशन बघा आणि रेट बघा. आता नोव्हेंबरचा रेट आहे 792 आणि डिसेंबरचा रेट आहे 810. तर प्रीमियम आणि डिस्काउंट पण तुम्हाला काउंट करावा लागतो जेव्हा तुम्ही पोझिशन्स घेतात. अशा पोझिशन्स घेतात तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार केल्याशिवाय नाही घ्यायचा. म्हणजे थोडासा स्टडी, थोडासा होमवर्क करा, आज होमवर्क करा की उद्यासाठी तुम्ही कुठल्या महिन्याचं फ्युचर्स बाय, कुठल्या महिन्याचं फ्युचर्स सेल किंवा कुठलं ऑप्शनची स्ट्राईक प्राइस घेऊ शकता. ओके ओके, चालेल मॅम. डन डन डन. यस, डाउट्स क्लिअर झाले. एक्स्ट्रा चार्जेस घेते ना डाउट क्लिअर करायचे. चालेल ना मॅम, काही प्रॉब्लेम नाही तुमच्यासाठी काही पण. ठीक आहे, चलो.